डॉक्टर राहुल वाघ, कंसल्टेंट ऑन्कोसर्जन एट मणिपाल हॉस्पिटल बानेर पुणे. दिस पेशेंट शी हैड एन पेनलेस लेब्रस लंग विच शी इज इग्नोर्ड फॉर ऑलमोस्ट 5 years. देन इवेंचुअली अ फिजिशियन फाउंड आउट देयर इज अ लंप इन हर ब्रेस्ट. वी डन अ फर्दर टेस्ट एंड फाउंड आउट दैट दिस लंप इज कैंसरस. सो वी डन अ स्टेजिंग वर्कअप एंड फाउंड आउट दैट इज लोकलाइज टू हर ब्रेस्ट. सो we have proceeded with the surgery to remove that lump and the part of her lymph nodes in her axilla. Then she is completely recovered from her surgery. Her postoperative course was uneventful. On final histopathology report, that lump is very much localized to her breast and she doesn't need any adjuvant treatments. She can only be managed with endocrine therapy. माझे नाव उषा पत्री. मी पुण्यात बांधलेला राहते आणि माझं वय 76 आहे. 76 आणि एक महिना झाला मला अशी गाठ अशी वाटायला लागली म्हणून मग मी घरी सांगितलं आणि डॉक्टर सुरुची मांद्रेकर यांच्याकडे आले. मग त्यांनी मला चेक केलं आणि कविता वर्मा यांच्याकडे पाठवलं. मग तिथून त्यांनी मला डॉक्टर राहुल वाघ जाण्यास सांगितलं आणि त्यांनी मला चेक केल्यावर सांगितलं की तुम्ही आता बायोप्सी करून घ्या. बायोप्सी केली त्यांनी 24 तारखेला. मग त्याचा रिपोर्ट कॅन्सर असा आला, ब्रेस्ट कॅन्सर असा आला. मग आम्ही परत राहुल वाघांकडे आलो आणि त्यांनी मग ऑपरेशन करण्याचं ॲडवाईस केलं. ऑपरेशन चांगलं झालं, 1.5-2 तास लागले आणि डॉक्टर वगैरे चांगले आहेत, तिथले नर्सेस पण छान आहेत. हॅलो, माझं नाव प्रसाद सक्कर, बाणेरमध्ये राहतो. माझ्या सासूबाईंना ज्या वेळेला त्यांना गाठ वाटत होती त्यांच्या ब्रेस्टमध्ये, तेव्हा आम्ही डॉक्टर सुरेश मांद्रेकर यांच्याकडे कन्सल्टेशनला आलो. त्यांना पण कॅन्सरची शक्यता वाटत होती म्हणून त्यांनी आम्हाला कविता वर्मा आणि लेटर ऑन डॉक्टर राहुल वाघ यांना रेफर केलं. डॉक्टर राहुल वाघांनी आम्हाला जेव्हा त्यांना तपासलं त्यावेळेला त्यांनाही ते मॅलिग्नन्सीची शक्यता वाटत होती म्हणून त्यांनी बायोप्सी करायला सांगितली. त्याचा रिपोर्ट आम्ही इथेच बायोप्सी लगेच तिसऱ्या दिवशी केली आणि लगेचच त्याचा 4 दिवसात रिपोर्ट आला. अनफॉर्च्युनेटली मॅलिग्नंट होता. ज्या वेळेला कॅन्सर आहे असं कोणालाही सांगितलं जातं नॅचरली टेन्शन येतं. सो बायोप्सीचा रिपोर्ट घेऊन तेव्हा पुन्हा आम्ही डॉक्टर राहुल वाघांना दाखवला. त्यावेळेला त्यांनी आम्हाला व्यवस्थित धीर दिला की घाबरायची काही कारण नाही आणि सध्या टेक्नॉलॉजी कशी ॲडव्हान्स झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ही मायनर सर्जरी आहे, त्याच्यामधून त्या व्यवस्थित बऱ्या होतील असं संपूर्ण त्यांनी धीर दिला. नॅचरली त्यांनी पुढे आम्हाला पेट स्कॅन आणि बाकी सगळं प्रोसिजर कम्प्लीट करायला सांगितलं. त्या झाल्यावरती आम्हाला जेव्हा आम्ही ठरवलं की येस आय थिंक लेट्स गो अहेड विथ दिस सर्जरी, त्यावेळेला डॉक्टर वाघांनी आम्हाला एक्सप्लेन केलं की कुठच्या तऱ्हेच्या सर्जरीज असतात, त्यांची कन्सिडरिंग हर एज त्यांच्या वयाला कुठची सर्जरी सूट होईल त्यांनी रेकमेंड केलं. देन मी डिसाइडेड टू गो अहेड विथ द सर्जरी. त्याप्रमाणे आम्ही सोमवारी इथे ॲडमिट झालो. ॲडमिशन प्रोसिजर एकदम फ्लॉलेस होती. आम्ही संध्याकाळी जेव्हा आलो त्यावेळेला लगेचच विदिन 15 मिनिट्स आम्ही त्यांच्या रूममध्ये आम्हाला त्यांनी शिफ्ट केलं. नेक्स्ट डे मॉर्निंगला सर्जरी झाली. मेबी अराउंड 4 आवर्स शी वॉज ब्रॉट बॅक टू हर रूम आणि त्यांना ॲनेस्थेशियाचा कसलाही त्रास झाला नाही. आणि इनफॅक्ट जरी त्यांची सर्जरी झालेली असली तरी त्यांना कुठेही पेन नव्हतं. सो दे हॅव टेकन रिअली गुड केअर ऑफ हर. ओव्हरऑल जर का इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, इट्स अ न्यू हॉस्पिटल, सो इन्फ्रास्ट्रक्चर फार चांगलं आहे. स्टाफ इज व्हेरी कर्टियस आणि क्वाईट रिस्पॉन्सिव्ह आहे. हॉस्पिटलची एक चांगली गोष्ट म्हणजे तिथेच पेशंटला ॲज वेल ॲज अटेंडंटला इथे फूडची पण सोय आहे. बट ओव्हरऑल राईट फ्रॉम डिटेक्शन अंटील सर्जरी आज जेव्हा आता डिस्चार्ज होऊन या घरी जात आहेत, सो वी आर क्वाईट हॅपी विथ ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर, फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड, क्वालिटी ऑफ डॉक्टर ट्रीटमेंट as well as nursing staff, as well as housekeeping staff. So it has been a good experience. कोणाच्या वाट्याला हॉस्पिटलची विजिट येऊ नये
पण जर कधी झालीच तर आय वुड सर्टनली रिकमेंड एनिवन टू व्हिजिट मणिपाल हॉस्पिटल. थँक्यू सो मच. सो आय जस्ट वॉन्ट टू गिव अ मेसेज दॅट एव्हरी वुमेन शूड अंडरगो अ ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग आफ्टर अ सर्टन एज अँड एनी लंप हाऊ एव्हर पेनलेस इट मे बी शूड नॉट बी इग्नोर्ड अँड शूड बी इन्व्हेस्टिगेटेड.